असा साज गारवा वाटे मनाला हवा हवा अशा धुंदवे तुझा हात माझा हाती हवा 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 हासा साज गारवा वाटे मनाला हवा हवा। नमस्कार मंडळी, मी मिलिंद इंगळे। स्नेहवंताच्या फेसबुक पेजवर तुमचं मनपूर्वक स्वागत आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे आज घरीच असाल, कुठेही बाहेर पडू नका। पुढचे काही दिवस आपल्याला अत्यंत महत्वाचे आहेत। कोरोना व्हायरसचं जे संकट आपल्यावर आलंय ते संकट निवारण होण्यासाठी आपल्याला घरी राहणं आवश्यक आहे। त्या पुढचे काही दिवस तुम्ही नक्की घरी राहा आणि म्हणूनच मी आत्ता तुम्ही घरी आहात म्हणून तुम्हाला काही गाणी ऐकवायची आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला नक्की हे गाणं आवडलं असेल आणि तुम्ही नक्की कमेंट्समध्ये लिहाल की तुमचा आवाज खूप छान आहे, छान गाणं मला आवडतं। अर्थात याच्यामध्ये माझा आवाज चांगला असणं हे माझं अजिबात कर्तृत्व नाहीये, हे मला पिढीजात आलेलं आहे, ही देवाची देणगी आहे। पण असं जरी असलं तरी सुद्धा कसाही आवाज असला तरी तुम्ही तो अजून चांगला करू शकता, त्याच्यावर मेहनत घेतली तर तो आवाज अजून चांगला होऊ शकता आणि याबद्दलच आज मी तुम्हाला काही माहिती देणार आहे। सर्वात महत्वाचा भाग आपल्या आवाजाचा काय असतो तो म्हणजे व्होकल कॉर्ड। तिथे दोन अशा पट्ट्या असतात आणि त्या पट्ट्यांच्या मधून त्याच्या गॅपमधन आपण जेव्हा हवा बाहेर सोडतो, जी हवा श्वसन केलेली हवा असते ती बाहेर सोडतो, त्यावेळेला आपल्या व्होकल कॉर्डमधनं आयदर आपलं बोलणं किंवा गाणं बाहेर पडत असतं। तेव्हा ह्या व्होकल कॉर्डची तब्येत चांगली राहण्याकरता आपल्याला काय काय करता येईल ह्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। त्याच्यात दोन तीन प्रकार आहेत, त्यातला एक प्रकार आज आपण घेणार आहोत तो म्हणजे सर्वात महत्वाचा भाग म्हणजे श्वसन। आपलं श्वसन जर उत्तम असेल, आपला श्वास चांगला पुरला तर आपलं बोलणं किंवा गाणं चांगलं होतं। आपल्याला माहिती आहे की आपण दिवसभर बोलत असतो, म्हणजे हे मी फक्त आज गाणाऱ्यांच्या करता सांगत नाहीये तर ज्यांचा बोलणं हा व्यवसाय आहे, म्हणजे वकील असतील, शिक्षक असतील, अशा व्यवसायात जी लोक आहेत त्यांना सुद्धा दिवसभर आवाजाची या व्होकल कॉर्डची तब्येत चांगली राहणं आवश्यक असतं। अशा लोकांनाही आज जे मी सांगणार आहे त्याचा उपयोग होऊ शकतो। तेव्हा या व्होकल कॉर्डची तब्येत चांगली राहण्याचा काय करायचंय तर मेन म्हणजे श्वसनक्रिया। आपण जर बघितलं तर आपण नॉर्मल जो प्राणायाम करतो तो नेहमी आपण नाकाने प्राणायाम करत असतो, नाकाने श्वास घेतो, म्हणजे कसा की असं करतो आणि आपली छाती पुढे येते, याला आपण म्हणतो चेस्ट ब्रिदिंग। पण अजून एक प्रकार श्वसनाचा प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो उदर श्वसन किंवा डायफ्रॅमॅटिक ब्रिदिंग किंवा ऍबडॉमिनल ब्रिदिंग, अशी त्याला तीन विविध प्रकारची नावं आहेत। म्हणजे काय तर आपण चेस्ट ब्रिदिंग करायच्या ऐवजी चेस्ट आणि शोल्डर्सची मुव्हमेंट न करता आपण पोटा श्वास घेतो। पोटा श्वास घेतो म्हणजे नेमकं काय होतं तर हे जेव्हा एक तुम्हाला श्वास मी आता घेऊन दाखवतो आणि नंतर ते एक्सप्लेन करतो, हे बघा हा श्वास आपण तोंडाने घेतोय, एक दोन बोट मावतील एवढा आपण आ करायचा आहे आणि श्वास घ्यायचा आहे, हे बघा। आता मी हे करत असताना माझे शोल्डर्स आणि चेस्ट याची मुव्हमेंट होणार नाहीये, माझं पोट फक्त पुढे होईल। जेव्हा मी श्वास इनहेल करेन तेव्हा माझं पोट बाहेर येईल, जेव्हा श्वास मी सोडेन तेव्हा माझं पोट आत जाईल, बघा। हे आता बघितलं तुम्हाला लक्षात येईल की मी कुठली मुव्हमेंट केलेली नाही। आता ह्याचं नेमकं काय, पोटातनं श्वास घेतो म्हणजे काय होतं तर पोटात हवा जात नाही, तर आपल्या इथे जी फुफ्फुस आहे त्या फुफ्फुसामध्ये आपली हवा जाते। आयदर तुम्ही नाकाने श्वास घ्या किंवा तोंडाने श्वास घ्या, फुफ्फुसातच हवा जात असते। पण जेव्हा आपण नाकाने आणि चेस्ट ब्रिदिंग जेव्हा करतो तेव्हा आपल्या फुफ्फुसाचा भाग साधारणपणे असा असतो, याच्यापेक्षा अर्थात मोठी असतात। मी तुम्हाला दाखवतोय की हा भाग जो आहे हा छोटा आहे आणि खालचा भाग मोठा असतो। तर जेव्हा आपण चेस्ट ब्रिदिंग करतो त्यावेळेला या खालच्या भागापेक्षा वरच्या भागात हवा भरली जाते आणि खालचा हा बराचसा भाग रिकामा राहतो। आणि जर का आपण हे उदर श्वसन केलं तर ह्या खालच्या भागामध्ये पण हवा जास्त भरली जाते, याचा अर्थ की आपली फुफ्फुसं पूर्णपणे भरली जातात आणि त्यामुळे आपल्याला बोलायला किंवा गायला जास्त श्वास मिळतो। म्हणून आपण ह्या प्रकाराने ब्रिदिंग करायचं आहे। ह्याच्यामध्ये काय नेमकं काय होतं आपण उदर श्वसन करतो म्हणजे तर या खालच्या ह्याच्या हवा भरली गेली की इथे पुढे बरगड्या असल्यामुळे फुफ्फुसं एक्सपांड व्हायला पुढे जागा नसते आणि म्हणून ती खालच्या बाजूला फुफ्फुसं एक्सपांड होतात। खालच्या बाजूला फुफ्फुसं झाली की या पोट आणि
फुफ्फुस यांच्यामध्ये एक डायफ्रॅम असतो किंवा पडदा ज्याला म्हणूया, तो पडदा खाली पुश होतो आणि हा पडदा खाली सरकला की पोटाला मात्र खाली फुगायला जागा नसल्यामुळे पोट आपलं पुढे फुगतं आणि म्हणून त्याला आपण उदर श्वसन किंवा ऍबडॉमिनल ब्रिदिंग म्हणतो. आणि त्याच्यामुळे पोटात अजिबात हवा जात नाही, फुफ्फुसात हवा जाऊन फक्त ती खाली पुश करते. आपण नेहमी म्हणतो बघा की चांगल्या गोष्टी आहेत, ज्या कुठलंही चांगलं गाणं असेल किंवा चांगली काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या पोटात ना आपण म्हणतो पोट तिडकीने कोणीतरी एखादा आपल्याला गोष्ट समजावतं किंवा आपण म्हणतो की अरे तू बेंबीच्या देठापासून का ओरडतोयस, तेव्हा सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या इथनं येतात, पोटातून येतात, बेंबीत न येतात. आणि म्हणूनच हा श्वासाला अत्यंत महत्वाचा आहे. आता हा श्वास आपण एकदा परत करून बघूया. आता तुम्ही म्हणाल की तोंडाने श्वास घ्यायचा आणि नाकाने श्वास घ्यायचा, तर फायदे आणि तोटे काय आहेत? तर अर्थात नाकाने जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा ती हवा फिल्टर होऊन जाते आणि त्याच्यामुळे शुद्ध हवा आपल्या फुफ्फुसामध्ये जाते. आणि आपण तोंडाने जेव्हा श्वास घेतो त्यावेळेला हवा फिल्टर होत नाही, अर्थात थोडीशी धूळ जाऊ शकते. पण आपण हा व्यायाम कुठेही आपण रस्त्यावर किंवा जिथे काही फार मोठ्या प्रमाणात धूळ आहे, पोल्युशन आहे, अशा ठिकाणी हा व्यायाम करत नाही. आपण हा व्यायाम बंदिस्त खोलीत करतो. त्याच्यामुळे हा फारसा तोटा नाही, हा याच्या मागे फायदे जास्त आहेत. फायदे काय आहेत? तर क्वांटिटी ऑफ एअर आपला आ असल्यामुळे क्वांटिटी ऑफ एअर आपल्या तोंडातून आपल्या फुफ्फुसात जास्त प्रमाणात जाते, ज्याचा आपल्याला उपयोग गाताना किंवा बोलताना होतो. म्हणून आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा आहे. किंवा दुसरं उदाहरण महत्वाचं म्हणजे तुम्ही नॅचरली जेव्हा केव्हा बोलता किंवा गाता तेव्हा नाकाने श्वास घेत नाही, आपलं नॅचरल ब्रिदिंग हे बोलत असताना किंवा गात असताना हे तोंडानेच होत असतं. हा तुम्ही जेव्हा टीव्ही बघताय, तुम्ही आडेला तेव्हा फक्त तुम्ही असे बसलेले असता, अदरवाईज जेव्हा बोलता किंवा गाता तेव्हा. उदाहरण देतो तुम्हाला मी, आता हे मी आत्ता जे म्हटलं ते जे म्हटलंय ते समजा आपण ठरवलं की नाकाने श्वास घेऊन हेच आज आलाप म्हणायचा तर तो कसा ऐकवी बघा. उदाहरणार्थ करावं लागेल. तर त्याच्यामुळे आपण जेव्हा बोलतो किंवा गातो तेव्हा नॅचरल हे तोंडाने श्वास घेत असतो. आणि म्हणून आज मी तुम्हाला मगाशी एकदा तुम्हाला दाखवला, परत एकदा दाखवतो की आपण जो हा व्यायाम करायचा आहे त्याचे आपल्याला फायदे खूप आहेत. त्याच्यामुळे आपण हा व्यायाम तोंडाने श्वास घेऊन करायचा आहे. परत एकदा दाखवतो, एक हात पोटावर, डावा हात दोन बोट मावतील एवढा आ करायचा. हे तुम्ही आरशासमोर बघून एक मॉडरेट आ झाला पाहिजे एवढं तुम्हाला. बोटं अशी ठेवायची नाही, बोटं परत तोंडात फक्त हे अंदाज येण्याकरता म्हणून बोटं घालायची, बोटं खाली ठेवायची. चेस्ट मुवमेंट नाही, आ करायचा आणि श्वास घ्यायचा. आता सोडतो. असा हा व्यायाम आहे. या श्वसनाची जर तुम्ही सवय लावलीत कायमची तर याचे अनेक फायदे आहेत. जे ज्या गोष्टी अजून ज्या याचे जे काही अजून फायदे आहेत ते मी तुम्हाला पुढच्या भागात नक्की सांगणार आहे. हा व्यायाम कधी करावा? तर ह्याकरता पोट तुमचं रिकामं पाहिजे. म्हणजे समजा खूप हेवी ब्रेकफास्ट केलाय किंवा तुम्ही जेवलाय तर जेवल्या किंवा ब्रेकफास्ट घेतल्या हा व्यायाम करू नका. ऍटलिस्ट तुमचं 2 ते 3 तास पोट रिकामं पाहिजे. कमीत कमी 10 ते 20 श्वास तुम्ही हे करू शकता. काही जणांना असं बसून तुम्हाला हे होणार नाही, कधीच उलट व्हायची शक्यता आहे. म्हणजे श्वास घेताना पोट आत जाऊ शकतं आणि श्वास सोडताना पोट बाहेर येऊ शकतं. पण तसं करायचं नाही. लक्षात ठेवायचं, लाईक अ बलून, बलूनमध्ये हवा भरल्यानंतर बलून फुगतो, हवा सुटली त्यातनं की बलून चपटा होतो, त्याप्रमाणे इनहेल कराल तेव्हा जेव्हा फुफ्फुसात हवा जाईल तेव्हा पोट बाहेर आलं पाहिजे आणि जेव्हा एक्झेल कराल तेव्हा तुमचं पोट आत गेलं पाहिजे. आणि हा व्यायाम तुम्ही कमीत कमी 10 ते 20 वेळेला करू शकता. सकाळ संध्याकाळ जेव्हा किंवा पोट रिकामा असेल त्याला हा व्यायाम करा. याचे अनेक फायदे आहेत. हा व्यायाम एक पुढचे काही दिवस आपण करूया. आणि परत पुढच्या सेशनमध्ये ह्या व्यायामावर आधारित डॉक्टर जयंत करंदीकर यांनी जी ओंकार साधना मला शिकवली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्याच्यामुळे आपल्या व्होकल कॉर्डला स्ट्रेंथ मिळते.
ओंकार का तर त्याचं पण मी एक्सप्रेशन तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. तेव्हा आपण परत भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.